बोरडी अने विस्तार में 70 जाहिर अने 182 खानगी गणेश मूर्तिओनो बुधवार 31मी गणेश चतुर्थी मुहूर्त रोज गणेश उत्सव की उत्साहभेर उजवणी करवामां आवी हती। जाही खाड़ी ए लगभग 3 किलोमीटर दूर छे। अत्रे उल्लेखनीय छे के छेल्ला केटलाक वर्षों में गणेश भक्तोए मात्र साधुनी मूर्तिओ लावानुं नक्की कर्या बाद आ विस्तार में विसर्जित मूर्तिओ बीजा दिवसे अहींना दरिया किनारे जोवा मळती नथी। आनंद माणवा आ प्रसंग में घणा भक्तो विसर्जन दरमियान आवे छे अने गणपति बापा मोरिया आवता वर्षनी शुरुआत में आवशे तेवी जाहेरात करीने बप्पा ने विदाय आपे छे। आ समय हजारों की संख्या में भक्तो उपस्थित रह्या हता। पोलिस इंस्पेक्टर रविन्द्र पारेखे अने मयूर शेवाळाना मार्गदर्शन हेठळ पोलिस बंदोबस्त बराबर राखवामां आव्यो हतो। महाराष्ट्र राज्यना पालघर जिल्लाना दहाणु तालुकाना दरियाकांठा विस्तारनुं रमणीय स्थळ बोरडी विस्तारनी रहीश निकी भंडारी द्वारा गणपति विसर्जन दरमियान स्वच्छता अभियाननी वात करता पर्यावरण प्रेमीथी लई प्रवासीओना दिल जीती लीधा छे। गणपति विसर्जन साथे स्वच्छता अभियाननी वात लोकोना दिल जीती लीधा। आज रोजी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जात आहे। कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती हा प्रसिद्ध आहे, म्हणजे घरोघरी गणपतीचं पूजन केलं जातं आणि आज 1.5 दिवसाचा गणपती हा विसर्जन केला जातो। या ठिकाणी घोलवड पोलीस स्टेशनतर्फे सर्व ठिकाणी बंदोबस्त एकदम चोख लावण्यात आलेला आहे। जवळजवळ 23 सार्वजनिक गणेश मंडळांचं आज विसर्जन आहे, त्याचबरोबर इतर खाजगी गणेश मंडळही विसर्जन करणार आहेत। सर्व बीचेसवरती आणि सर्व ठिकाणी बंदोबस्त एकदम चोख लावलेला आहे, परंतु या ठिकाणी लोक जे आहेत एकदम शांत आहेत। ते शांतपणाने येतात, विसर्जन करतात आणि जातात। कुठलाही बडेजावपणा नाही, कुठलेही मोठे वाजंत्री वगैरे नाही, त्यामुळे एकदम शांततेने विसर्जन इथे केले जाते। त्याचप्रमाणे गावातूनही येताना लोक एकदम भक्तिभावाने आरती करत येतात। इथे या ठिकाणी सगळे लोक एकत्र जमून आरती करतात, त्यानंतर विसर्जन केलं जातं। सर्व ठिकाणी घोलवड पोलीस स्टेशनतर्फे विशेष बंदोबस्त नेमलेला आहे आणि सर्व पोलीस एकदम सतर्क आहेत। सर्व गणेश उत्सव भाविकांना आणि सर्वांना घोलवड पोलीस स्टेशनतर्फे हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, सत्यदेव न्यूज। જો તમે આ વિડીયો ફેસબુક પર જોઈ રહ્યા છો તો લાઈક અને ફોલો કરો, અને યુટ્યુબ પર જોઈ રહ્યા છો તો અમારી ચેનલને સબસ્ક્રાઇબ કરો. સત્યદેવ.com આઝાદી સમાચારોની.